देशामध्ये मोदीजींनी पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं. आपल्या देशात सहकार मंत्रालय नव्हतं, पण मोदीजींनी सहकारिता वेगळं मंत्रालय तयार केलं आणि देशाचे गृहमंत्री अतिशय कणखर अशा प्रकारचं नेतृत्व असलेले अमितभाई शहा यांना सहकार मंत्री देशाचं त्यांनी बनवलं. अमितभाई सहकारातनं मोठे झाले आहेत, सहकारातले कार्यकर्ते आहेत, त्यांना सहकार माहिती आहे. आणि अमितभाईंनी सहकार मंत्री झाल्याबरोबर सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करायची अशा प्रकारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि आता कोट्यावधी रुपयाच्या योजना या सहकार विभागाच्या माध्यमातून सक्षमीकरणाकरता त्या ठिकाणी सुरू होत आहेत. अशा या परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचाही फोकस हा सहकारावर आहे, अशा परिस्थितीमध्ये अतिशय योग्य वेळी आपण या ठिकाणी महिलांच्या सहकारी संस्था तयार करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, पहिल्यांदा तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व भगिनींना मी सांगतो, हे खरं आहे संस्था तयार करताना काही अडचणी आहेत, पण आताच सन्माननीय सहकार मंत्री अतुल सावेजी आणि मी चर्चा केली आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही नियमांमध्ये बदल करून अतिशय सोप्या पद्धतीनं तुमच्याकरता सहकारी संस्था या रजिस्टर करता येतील अशा प्रकारचे नियम हे आम्ही निश्चितपणे तयार करू. आणि एवढंच नाही तर नियम शिथिल झाल्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था तयार करा. आजही आपण सहकारी संस्थांना अनेक ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत, थेट कामं देण्याची पद्धत सुरू केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये आपण त्याला प्राधान्य दिलं आहे, पण सहकारी संस्थांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती केली पाहिजे याकरता अजून काही सेक्टर आम्ही शोधून काढू आणि त्या सेक्टरमध्ये आपल्या महिला सहकारी संस्थांकरता एक्सक्लुझिव्ह रिझर्वेशन आम्ही ठेवू की त्या कामांमध्ये एवढे टक्के कामं ही महिला सहकारी संस्थांनाच मिळाली पाहिजे, जेणेकरून तयार झालेल्या संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल, त्या संस्थाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्षम होतील आणि त्यांच्या माध्यमातून महिलांनाही रोजगाराची संधी मिळेल.